वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी या राशींसाठी महाधन लाभ आणि भाग्योदय योग। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 5 मे रोजी चंद्रग्रहण होणार आहे। चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी हे ग्रहण शुभ ठरू शकतं। चंद्रग्रहण 2023, तारीख आणि वेळ। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण तूळ आणि स्वाती नक्षत्रात होईल। हे चंद्रग्रहण रात्री 8:43 ते मध्यरात्री 1:03 राहील। त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहणाचाही योग आहे। हे छाया चंद्रग्रहण आहे। त्याचबरोबर या चंद्रग्रहणाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही, त्यामुळे सुतगही वेदही ठरणार नाहीत। पण ही घटना अवकाशात घडत असल्यामुळे त्यामुळे सर्व राशीवर त्याचा काही ना काही प्रभाव नक्कीच पडेल। येथे आम्ही तुम्हाला अशा राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यामुळे पैसा आणि प्रगती होण्याची शक्यता आहे। चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी। सिंह राशी, चंद्रग्रहण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतं। या दरम्यान तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल। यासोबतच पैसे मिळण्याची शक्यता आहे। तसेच गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळू शकतो। कुठून तरी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। तेथे इच्छा पूर्ण होऊ शकतात। त्याचवेळी जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील, पण यावेळी गर्विष्ठ होणं टाळा। मकर राशी, मकर राशींच्या लोकांसाठी चंद्रग्रहण फायदेशीर ठरू शकतं। यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते। तसेच तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात। दुसरीकडे दीर्घकाळ नोकरी शोधत असलेल्या लोकांना यश मिळेल। यासोबतच तुम्हाला नशिबाची साथ मिळेल। त्याचबरोबर अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो। कन्या राशी, चंद्रग्रहण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतं। या काळात तुम्हाला मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता। यासोबतच व्यवसायात मोठा फायदा होईल। त्याचवेळी करिअरमध्ये फायदेशीर बदल दिसून येतील। तसेच मनोकामना पूर्ण होतील। त्याचवेळी आपण कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। दुसरीकडे जे नोकरी करतात त्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते। हे उपाय करा। चंद्रग्रहणानंतर आंघोळ करा आणि घर आणि कामाच्या ठिकाणी गंगाजल शिंपडा। यासोबतच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी धनाच्या ठिकाणी गोमती चक्र स्थापित करा। चंद्रग्रहणाच्या दिवशी असे करणे विशेषतः शुभ मानले जाते।